भाजपा के प्रदेशाध्यक्ष व विधायक चंद्रशेखर बावनकुले ने विदर्भ के रेती चोरी का मुद्दा उठाया है। मागच्या अडीच वर्षांमध्ये 2000 कोटी रुपयाच्या वर खोट्या राळट्या तयार करून डुप्लिकेट राळट्या तयार करून महसूल चोरी झाली। मागच्या अडीच वर्षांमध्ये परने फुके असेल, मी असेल, आमचे सर्व आमदार सभागृहामध्ये 50 वेळा लक्षवेधी मांडली आणि सत्तेमधल्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता। सत्तेमधल्या लोकांनी आणि त्यामुळे या 2000 कोटीच्या रॉयल्टी चोरीची चौकशी झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे। माननीय गृहमंत्र्यांनी विशेष त्या ठिकाणी चौकशी तयार केली पाहिजे, एसआयटी तयार केली पाहिजे किंवा सीबीआय मागितली पाहिजे। पण या 2000 कोटी रुपयाच्या रॉयल्टीचा जो फ्रॉड आहे, ज्यांनी डुप्लिकेट रॉयल्टी छापून त्या ठिकाणी 2000 कोटीचा महसूल डुबवला, अरे हे जिल्हाधिकाऱ्याला माहित होतं त्या काळात, त्या काळातल्या विभागीय आयुक्ताला माहित होतं, त्या काळातले अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संगनमत होतं, हे आम्ही रेकॉर्डवर सांगितलं आहे, नावासही सांगितलं होतं। तुम्ही त्यांचे सर्व फोन रेकॉर्ड चेक केले, त्यांचे अकाउंट चेक केले तर तुम्हाला कळेल कुठं कुठे पैसा गेला। एकीकडे 2000 कोटी रुपयाचा धनाचा घोटाळा झाला भंडारा जिल्ह्यामध्ये, दुसरीकडे 2000 कोटीचा रेती घोटाळा झाला मागच्या सरकारमध्ये। मी माननीय देवेंद्रजीला विनंती करणार आहे की 2000 कोटीच्या वर धानाचा घोटाळा भंडारा गोंदिया जिल्ह्यात झाला, 2000 कोटीच्या वर जो रॉयल्टीचा घोटाळा झाला, या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सरकारने केली पाहिजे अशी मागणी मी सभागृहात केली आहे।